पण मृत्यू झाला आहे हे मात्र वास्तव आहे. कोरोनाचं भयान वास्तव आणि मृतदेह मिळवण्यासाठी असलेल्या रांगा हे सगळं चित्र अतिशय विदारक आहे, अंगावर काटा आणणार आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातली ही दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवतोय. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये मृतदेह मिळवण्यासाठी 8 तास प्रतीक्षा करावी लागते. अतिशय भीषण अशा प्रकारचं वास्तव. अनेकदा मृत्यू झाल्यानंतर पोस्टमार्टम करावं लागतं आणि या सगळ्या प्रक्रियेला प्रचंड वेळ लागतो, किंवा पोस्टमार्टम जरी केलं नाही, डॉक्टरांनी मृत्यूचं कारण योग्य पद्धतीने जरी दाखल्यावर लिहून दिलं, तरी कोरोनाच्या काळातले जे प्रोटोकॉल आहेत त्यानुसार मृतदेह व्यवस्थितपणे बांधून गुंडाळून देणं की ज्याचा संपर्क अन्य कोणाशी येणार नाही, या सगळ्या प्रक्रियेला फार वेळ लागतो. मर्यादित स्वरूपातले कर्मचारी किंवा साधन सामुग्री, यामुळे नातेवाईकांना अक्षरशः रांग लावून वाट बघावी लागते. आमची पण बॉडी आम्ही रात्री 11 वाजता आणली इथं ससूनमध्ये आणली, तर लवकर मिळा म्हणून आम्ही आम्हाला 8:15 बोलवलंय. आम्ही 8:15 वाजल्यापासून थांबलोय, आता वाजल्या 2:30 वाजल्या तरी आमच्या ताब्यात काय, आमची बॉडी मिळेल अजून 4-3 तास म्हणतात बघा, आम्हाला अजून 3 तासाने मिळेल म्हणतात. मग आम्ही काय करावं, उपाशी आलो, आम्ही काय खाल्लं नाही काय नाही, तोंड धुलं नाही. आमची एकच प्रार्थना आहे की बाबा लवकर असं काम व्हावं, लवकर मिळावं.